अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने कोरोना संदर्भातील निर्बंध शिथिल करण्यात येऊन जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील एसटी बस सेवा पूर्ववत करण्यात यावी या मागणीसाठी आज जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आगार प्रमुखांना या संदर्भातील निवेदन देण्यात आले। महाराष्ट्रात बऱ्याच प्रमाणात कोविड-19 प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने बऱ्याच प्रमाणामध्ये निर्बंध शिथिल केले आहेत। बऱ्याच सोयी सुविधा चालू करण्यात आले। हॉटेलं असतील, दुकानं असतील, मार्केट असतील, मोठमोठे मॉल असतील, यांचा टायमिंग वाढवून दिलेला आहे। परंतु विद्यार्थ्यांच्या हिताचं जे येण्याचं साधन आहे बसचं मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातून, त्यासाठी विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो आहे। त्यामुळे आज विद्यार्थी संघटना जामनेर तालुक्याच्या वतीने आमचे नेते माननीय संजयदादा गरुड यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही डेपो मॅनेजरांकडे मागणी केलेली आहे, लवकरात लवकर ग्रामीण भागामध्ये सगळी बस सेवा पूर्ववत करावी आणि विद्यार्थ्यांना त्रास करायला एकत्र करावे। आपल्या तालुक्यामध्ये कोविड-19 प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात कमी झालेला असून आज आपण बघतोय ग्रामीण भागातील नागरिक असतील, विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, त्यांना खेड्यागावातून शहरामध्ये येण्यासाठी भरपूर मोठ्या प्रमाणात अशी नुकसान होत असल्यामुळे त्यांना शैक्षणिक कामासाठी शहरामध्ये यावं लागतं। त्यासाठी काही गाव असतील, भरपूर प्रमाणात गावं असे की त्या गावामध्ये 2-3 वर्ष झाले बसेस गेलेल्या नाहीत, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। आणि आता सरकारने सांगितले 5वी ते 12वीपर्यंत कॉलेज आणि शाळा सुरू करण्यात येणार आहे 15 तारखेनंतर। त्यामुळे शैक्षणिक कामासाठी विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील व त्यांचे पालक असतील, त्यांना खेड्यागावातून शहरामध्ये जामनेरमध्ये येण्यासाठी मोठ्या प्रमाणात काही सुविधा उपलब्ध होत नाही। त्यामुळे आम्ही आज एसटीला मॅनेजर साहेबांच्या क्लर्कला भेटून निवेदन दिलेलं आहे की तुम्ही लवकरात लवकर ग्रामीण भागातील बसेस सुरू कराव्यात आणि त्यांना विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रमाणात नुकसान होणार नाही याची आपण देखील पूर्तता करावी। आणि त्यामुळे आम्ही आज त्यांना निवेदन दिलेलं आहे, त्यांनी सुद्धा आम्हाला सकारात्मक प्रतिसाद दिलेला असून आम्ही बसेस सुरू अशी आश्वासन दिलेलं आहे। या बातमीत इथेच थांबूया। ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा। तसेच यूट्यूबवरील आमच्या व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा। नमस्कार।